नमस्कार, मी तेजश्री सखी सहेलीनी मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण केसांच्या वाढीसाठी व केस गळतीवर अशा दोन्हीसाठी उपयुक्त असे हेअर ऑइल बनवणार आहोत आपण खोबऱ्याच्या तेलापासून। तर त्याच्यासाठी मी इथे 1 कप म्हणजे 1/2 किलो तेल घेतलेलं आहे। आता आपण याला छानपैकी गरम करून घेणार आहे। हे नॉर्मल मी खोबरेल तेल घेतलेलं आहे, म्हणजे गावी खोबऱ्याच्या वाटीपासून गाळून आणतात ते ओरिजिनल तेल आहे। त्याच्यामध्ये 1-2-3 मी मोठ्या मिठाचे खडे टाकलेले आहेत। तर ह्याचा थोडासा स्मेल वेगळा येतो, तुम्ही हवं तर याच्यामध्ये इसेन्स देखील वापरू शकता। स्मेल येण्याचे इसेन्स आजकाल बाजारामध्ये मिळतात, ते देखील वापरू शकता। तेल थोडं गरम होत आलेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये आपले बाकीच्या वस्तू घालून घेऊया। तर ह्याच्यामध्ये मी आता 1 कांदा घेतलेला आहे, थोडासा तो लाल झाला की आपण दुसरे जिन्नस घालणार आहे। थोडस हलवून घेऊया याला, कांदा भाजत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालूया। मी इथे 20-25 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे मी 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत, ते देखील मध्ये ते देखील 1 मिनिट परतून घेऊया। आणि आता आपला शेवटचा पदार्थ, ही थोडीशी कोरफड अशी कट करून घेतलेली आहे मधून मधून, ती देखील घालूया। आपल्या तेलाच्या हिशोबावरती हे वस्तू घालायच्या, तर मी 1/2 किलोच्या हिशोबाने याच्यामध्ये घातलेल्या आहेत या सगळ्या वस्तू। आता आपल्याला याला तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत जो येणारा आवाज आहे हा तो बंद होत नाही, तो जेणेकरून आपल्या कोरफडीचा कांद्याचा सगळा अर्क या तेलामध्ये उतरेल। तुम्ही हवं तर यातलं प्रत्येक एका वस्तूपासून सेपरेट ऑइल देखील बनवू शकता। जसं की कांद्याचं तुम्हाला तेल बनवायचं तर कांद्याचं बनवू शकता, कोरफडीचं बनवायचं कोरफडीचं, किंवा अगदी कढीपत्त्याच्या पानांचं बनवायचं असेल तर सेपरेट कढीपत्त्याच्या पानांचं देखील बनवू शकता। फक्त कढीपत्त्याची पानांची क्वांटिटी जास्त घ्या, म्हणजे तुम्हाला जर का एकाच ह्याच्यापासून बनवायचं असेल तर त्या पदार्थाची क्वांटिटी वाढवा। अजूनही आवाज येतोय, इसेन कापूर आहे, मी थोडाच घेतलेला आहे, मी कुठलाही ते इसेन्स वापरत नाही आहे। आणि हे ओरिजिनल खोबरेल तेल असल्यामुळे ह्याला थोडासा स्मेल वेगळा येतो, तर त्याच्यासाठी त्या स्मेलचा थोडा वास कमी येण्यासाठी मी इथे कापूर वापरले, तर थोडासा चिरडून मला विकरून जाईल। भीमसेन कापराला वास खूप छान असतो। तर याला मी 2-3 मिनिटं चांगलं उकळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता सगळ्या पदार्थांचा कलर बदललेला आहे। तर आणि बाकीचा जो पाण्यासारखा जो आवाज यायचा तो देखील बंद झालेला आहे। आता तर मी याला आता बंद करून थोडा वेळ थंड करून घेणार आहे। गॅस बंद केलेला आहे मी। तर आपलं हे तेल आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, आता आपण हे बाउलमध्ये एका गाळून घेऊया। आता हे जे साहित्य होतं बाकीचं ते देखील मी याच्यामध्ये काढून घेतले, कारण याच्यामध्ये पण तेल बऱ्यापैकी अडकून असतं। ह्याला आपण थोडंसं आता अशा पद्धतीनं दाबून घेऊया। सगळं साहित्य छानपैकी तळलं गेले म्हटला तरी काय केलं आहे। तर मी हे तेल छानपैकी सगळं गाळून घेतलं, म्हणजे ज्याच्याकडून त्याच्यामध्ये जो अर्क असेल तो देखील याच्यामध्ये उतरले। आता मगाशी आपण कापूर घातला होता, आता पण मी थोडासा घेतलेला आहे, त्याचा स्मेल छान असतो, तो वरून देखील घालते थोडासा। आणि आता हे आपलं ऑइल तयार आहे, याला तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये पॅक बंद करून ठेवू शकता, केस धुण्याच्या अगोदर 1-2 तास लावून ठेवू शकता। हे केस गळतीवर खूप छान औषध म्हणतात तरी चालेल, मी बऱ्याच वेळा हे वापर करते याचा, किंवा तुम्ही एरवी देखील लावू शकता, तुमच्यावरती आहे। तसेच याच्यामध्ये तुम्हाला आणखीन वस्तू ऍड करायची असेल तर तुम्ही जास्वंदीची फुलं किंवा पुदिन्याची पानं देखील ऍड करू शकता, पण सध्या माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याच्यामध्ये मी हे दाखवलेलं आहे।
प्लीज रे नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.